सर्वोच्च न्यायालय में प्रस्तुत की गई याचिका पे हमारा ध्यान है। जो चीजें सर्वोच्च न्यायालय को चाहिए हमने वो सभी पेश की है और उनके द्वारा दिए गए दिशा निर्देशों के अनुसार ही हम कार्य कर रहे हैं, ऐसा मदद और पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने पत्रकारों से बात करते हुए कहा। इस दौरान उन्होंने आश्वासन देते हुए कहा कि निश्चित ही ओबीसी के राजकीय आरक्षण को दिलासा मिलेगा। आज सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी होती पण मला वाटते आज बोर्डावर आलेली नाही, आता आम्ही माहिती घेत होतो आणि ती बोर्डावर न आल्यामुळे कदाचित आज दुपारपर्यंत माहिती होईल की ती कधी येणार होऊ शकतं, एक दोन दिवस उशीर होईल आणि त्यानंतर मग मात्र त्यावर आम्ही भाष्य करता येईल। आज मात्र आमचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर होतो आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे ओबीसी कमिशनने जो दिलेला अहवाल आहे मागासवर्गीय आयोगाने, तो अहवाल आज सादर करण्याचा आम्ही ठरवलेला आहे। म्हणजे कालच आम्ही तो उपलब्ध केला, पण काल सुट्टी आली, तुटवडा होता आता दीदींच्या निधनामुळे, पण आम्ही आमची संपूर्ण वकिलांची टीम यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून आहे आणि जे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित होतं ते आम्ही सगळ्या गोष्टी त्यामध्ये आता सादर करायचं आम्ही ठरवलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणेच आम्ही आता पुढे जात आहोत, त्यामुळे पूर्णतः ओबीसीच्या पॉलिटिकल आरक्षणला दिलासा मिळेल। पण थोडंसं आता एक दोन दिवस लेट होईल एवढी आजच्या बोर्डावर नसल्यामुळे वाटत आहे। जो डेटा गोळा करण्यात आला आहे त्यामध्ये ओबीसीची संख्या ही 38% असल्याची माहिती समोर येत आहे, काय फरक नाही ओबीसीची काही 38 दाखवली काही 42 दाखवली, अनेकांचे अनेक दाखले आहेत, पण सगळ्यांचं मत एवढं आहे की ओबीसीची लोकसंख्या ही 27% वर आहे। म्हणजे कोणी 38 दाखवले, कोणी एकाने तर 44% दाखवलेलं आहे, अशा विविध आहे। पण त्यांच्या ह्याच्यातून आता आमच्या महाराष्ट्रामधले 11% आम्ही विजयंती आहे त्यांना वेगळं आरक्षण आहे, पण पॉलिटिकल आरक्षणमध्ये आम्ही एक आहोत, बाकी शासकीय आणि नोकरीविषयक शैक्षणिक आरक्षणामध्ये तो वेगळा प्रवर्ग आहे। म्हणून शेवट ह्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला एवढंच माहिती अपेक्षित होतं की ओबीसीची संख्या 27% वर आहे की नाही, तर ती आहे। हे सगळ्या दाखल्यावरून आता मागासवर्गीय आयोगांच्या एकूण अहवालावरून त्यांच्या अभ्यासावरून सिद्ध झालं। हो, मोदींजींनी काल टीका केली, तुम्ही इथून 6 ट्रेन सोडल्या त्या मजूर घेऊन, आणि थेट टीका आहे महाराष्ट्र काँग्रेसवर तुमच्या सगळ्या नेत्या, कोरोना वाढवण्यासाठी काँग्रेस जबाबदार। मला असं वाटतं की मोदी साहेब आता 5 राज्यातील निवडणुकीची